ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी मेंढकी येथील जानकीराम शंकर भलावी हा नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीसोबत सकाळी जंगलात मोहफूल गोळा करायला जात होता. मात्र त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह 1/2 किलोमीटर अंतरावर ओढत नेऊन अर्जुनी बेटात त्यांचे शव आढळून आले. त्यावेळी काही अंतरावर त्यांची पत्नी मोहफूल गोळा करीत होती. त्यांनी आपल्या पतीला आवाज दिला, मात्र काही आवाज न आल्याने त्यांनी शोध घेतला. मात्र त्यांच्या चपला व कपडे काही अंतरावर आढळून आले. त्यानंतर तिने आरडाओरड करून इतर मोहफूल गोळा करणाऱ्या लोकांकडे धाव घेतली व त्यांच्या मदतीने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह अर्जुनी बेटात दिसून आला. या सर्व घटनेने रामपुरी एकरा व इतर परिसरात दहशत निर्माण झाली असून मोहफूल गोळा करून आपल्या उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर लोकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाला जेरबंद करून आम्हाला भयमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.